प्रयत्न करत होते त्या ठिकाणी फलंदाज, परंतु ती धाव दिली जाणार नाहीये। चांगली पंचांची भूमिका सातत्याने कृष्णा केने सर, जतीन सर करत असतात। कृष्णा मुराडे सर देखील या स्पर्धेमध्ये काल अतिशय चांगली अंपायरिंग करताना दिसलेत। यावेळेचा हा बॉल इथे स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत। दरम्यान दीपक पाटील ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात, पलस रायगड वरून भरपूर दूर वरून अंतर कापत असताना या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाची जादू आपल्याला ऐकायला मिळेल। त्यांचं शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये, वेलकम सुस्वागतम। जरूर त्यांचा आवाज देखील च्या दिवसामध्ये तुम्ही ऐकणार आहात जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज तयार पुन्हा एकदा, राईट आर्म राउंड द विकेट नाउ। यावेळेचा हा बॉल इथे चांगल्या प्रकारे ड्राईव्ह पाहायला मिळाला, अगदी चेंडूला येऊ दिला, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय। पहिला चौकाराच्या दिवसामधील गुड शॉट। आपल्याला पाहायला मिळाला, अगदी गॅप शोधलं दोन क्षेत्ररक्षणाच्या मधनं, तो चेंडू सरळ सीमेच्या बाहेर पडवला, पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा इथे उचलताना। वेलकम दीपक पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत वन्स अगेन। अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्हचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून त्या बॉल पर्यंत पोहोचले, तो पर्यंत वेळ होती एक धाव सहजगत्या कंप्लीट करण्याची, आणि धावफलक एका धावीने पुढे सरकले, फलकावरती सहा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। यावेळेचा हा चेंडू अगदी चेंडूच्या मेरिट नुसार क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं, ज्या दिशेने बॉल येतो त्या दिशेने खेळलं जातं। आणि खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं तर फार कमी असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं की चेंडूच्या मेरिट नुसार त्या ठिकाणी फलंदाज खेळले जातात। ऑनसाईड ऑफसाईडचे जे बॉल असतात, ऑफस्टिकच्या भरपूर जे बाहेर बॉल असतात ना, ते देखील ऑनसाईडला पूल करून खेचून मारण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु इथे सर्व फलंदाजांची प्रशंसा करेन दीपक आणि जयेश, खास करून ज्या दिशेने चेंडू येत होता त्या दिशेने मात्र खेळून काढला धावा। जरूर मी म्हणेल पाप आपल्यामध्ये फक्त आठ धावा इथे जमवता आल्या, कारण सुरुवातीचे दोन निर्धाव आले होते, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे सर्व काही पाहायला मिळालं। परंतु पहिलं षटक मी म्हणेल गोलंदाज राहुलच्या नावावरती राहिलं, टीम जे अनुमान सौदरपाडाच्या नावावरती राहिलं। आणि खेळाडू कक्षामध्ये बघा, मी सर्व खेळाडू विनंती करेन की आपण खुर्च्यांवरती बसा, आपल्याला चेअर आहे त्या ठिकाणी, आणि फक्त अकरा खेळाडूंच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणीही नसणार आहे याची देखील नोंद घ्या। पहिला षटक राहुलला अतिशय चांगलं आतलं, कारण पावर प्ले होतं, पावर प्ले मध्ये गॅप फाईंड करणं, गॅप शोधणं खरं तर फलंदाजांसाठी फार इझी असतं, सोपं असतं, आणि अशा कठीण मी म्हणेल परीक्षा असतात त्यावेळी गोलंदाजांच्या, आणि त्या कठीण परीक्षेमध्ये मी म्हणेल चांगली लेंथ पाहायला मिळाली। आठ धावा खर्च करणं पावर प्ले मध्ये एक चांगली इकॉनॉमिकल ओव्हर आपण म्हणू शकतो। सेकंड ओव्हर साठी प्रतीकचा वापर केला जाईल, लेफ्ट आर्म गोलंदाज एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील, सातत्याने मोठ्या लेवलचं क्रिकेट प्रतीक्षा माध्यमातून आपण पाहिलंय, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची छाप जरूर त्यानं सोडली या क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटमध्ये। आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं, 38 सर्कलमध्ये अगदी आपण पाहिलं तर विकेट किपर गोलंदाज सोडल्यानंतर चार फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतात, शॉर्ट फाईन लेग आहे, फ्लाय स्लीप आहे, त्यानंतर पॉइंट थोडासा बॅकवर्ड उभा आहे, त्यानंतर एक कव्हर पाहायला मिळतोय 38 सर्कलमध्ये। रचना पहिलाच बॉल प्रतीकचा बॅटची इनर एज लागली, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, फिल्डर धावतायत डीप मधून बॉल वर आले, थ्रो भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु विकेट कीपरला तो थ्रो जज करता आला नव्हता, गॅदर करता आला नव्हता, आणि त्या दरम्यान परिणामस्वरूप दोन धावा सहजगत्या तिथे मिळाल्या वालचिंद ए संघाला, आणि फलंदाज जयेशला दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे गेली आहे 10 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस्ट, 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या धावफलकावरती। आज 10 संघ तब्बल इन ऍक्शन मध्ये असतील, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला 12 टीमचा लॉट्स होता, 12 पूल होता, आणि त्यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स नांदकेरनं सेमी फायनल मध्ये प्रवेश केला,
पहिला संघ पाहायला मिळाला होता यावी बॅकफुटला गेले पंचके लाइन फील्डच्या धोक्यावरन चेंडू आता वेगाने सरसावतोय पॉइंट बाउंड्री लाइनच्या दिशेने प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु प्रयत्नांना यश आले नाहीये आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय चार धावेसाठी हा टिपिकल क्लासिकल जयेश पाटीलचा चौकार संजय स्पोर्ट्स सावत अच्छा दिवसामधील सर्वात मोठा सामना जरूर पाहायला मिळेल धोनी कॅप्टन आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करा जयेश भुईर माफ करा जयेश पाटील नाहीये यावी पुन्हा एकदा गॅप शोधलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार आतापर्यंत तीन खराब गोलंदाजी मी म्हणेल या अगोदरच्या चेंडूवरती थोडस रूम दिलं जागा दिली फलंदाजाला स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्यानंतरचा हा चेंडू फुलटॉस झाला आणि फुलटॉस बॉल 360 मैदानाच्या 360 डिग्री मध्ये कुठेही फलंदाज खेळू शकतो आणि त्याचा फायदा जयेश भोईरनं उचललाय यावेळेचा हा बॉल इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु फिल्डर उपस्थित आहेत बॉर्डिंग सेशन अगदी चर्चा करत होतो की हवेमधून बॉल वेगाने जाणार नाहीयेत आणि तोच परिणाम पाहायला मिळाला फलंदाज झेल स्वरूपामध्ये बाद होतोय लागणार हा पहिला झटका टीम वॉल्सिन ए ला जयेश भोईर बॅक टू द डगआउट टीमचा कॅप्टन उत्तम तिथे सज्ज होता आणि उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली एकच धाव तिथे मिळते दरम्यान लखन पाटील आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं या नंतरच्या सामन्यामध्ये लखन पाटीलला इन ऍक्शन देखील आपण पाहणार आहोत संजय स्पोर्ट्स सावतचा एक अष्टपैलू खेळाडू एक खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट मधील लखन पाटील या आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा नुकतीच आपण पाहिली होती मागील महिन्यामध्ये संजय स्पोर्ट्स सावतची स्पर्धा देखील संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळचा मात्र खेळ अतिशय चांगला दर्जाचा लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षणामध्ये आता वारंवार बदल केले जात आहेत कारण समोर एक लेफ्ट हँड बॅट्समन साई आहे आणि खरं तर लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या अगेन्स्ट ज्या ज्यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन असतो ना त्यावेळी जरूर मी म्हणेल कठीण परीक्षा असते लेफ्ट आर्म गोलंदाजासाठी यावेळेचा हा बॉल इथे पडल्यानंतर थोडासा खाली राहिला इन स्विंग आपल्याला पाहायला मिळाला लेफ्ट हँड बॅट्समन साठी आजच्या बाजूने वळणारा हा बॉल होता डॉट बॉल आला दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय टीमची टोटल 19 धाव फलकावरती
टेनिस क्रिकेट डॉट इन अतिशय नीट एंड क्लीन लाइव टेलिकास्ट पाहायला मिळाले. या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर एक वेगळा रंग भरला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. संपूर्ण वर्ल्ड मध्ये ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल 29 धावा अगदी आपण पाहिलं तर 9.50 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलं. फलंदाजी करत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सूरजचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये अगदी काल आपण पाहिलं तर मॉर्निंग सेशन पासून तर दुपारच्या सत्रामध्ये 1-2 वाजले होते. तिथपर्यंत एक सुद्धा संघाने धावा चेस केल्या नव्हत्या. म्हणजे जो पहिला फलंदाजी करत होता तो संघ जिंकत होता. परंतु इथे आता कॅप्टन फिल्डिंगचा निर्णय इथे स्वीकारलाय. खरं तर आता त्या विश्वासाला सार्थ की ठरणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. खरं तर आता इथनं विकेटची गरज असेल. खरं धावा मी म्हणेल चांगल्या एव्हरेज मध्ये बनवल्यात. इथे जरूर आपण पाहिलं तर फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू जरूर झाला असता. व्हेरिएशन पहिल्याच बॉलवर काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. सक्सेसफुल मिळाली आहे डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं स्वर्गीय मकरंद दादा आणि स्वर्गीय रोशन दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल आणि त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. नेहमीच आमच्या स्मरणात राहतील. अजय भांबरे आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. खरं तर फार मेहनत पाहायला मिळाली आहे कालच्या दिवसभरापासून मी पाहतोय. भरपूर मेहनत अजय भांबरे यांची देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेस हा बॉल चेंडूला येऊ दिला. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आणि लगेचच एका धावेचं रूपांतर तिथे 2 मध्ये केलं जाते. खरं तर मैदान आपण पाहिलं ना विकेट पाहिली तर विकेटला जज करणं फार कठीण झालंय सर्व फलंदाजांना. कारण एखादा स्पॉट असा आहे ना की तिथे चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होतो आणि एखादा स्पॉट असा आहे ना की तिथे बॉल पडल्यानंतर खाली राहतो. त्यामुळे विकेटला जज करणं देखील मी म्हणेल सध्या फलंदाजांना कठीण झालंय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला. इथे देखील झेलची संधी असेल. मी स्टामिक स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. प्रतीक चेंडू खाली येतोय आणि जरूर अजून एक आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. जयेशच्या बरोबरीने आता दीपक देखील मैदानाच्या बाहेर इथे जात असताना लागणारा हा दुसरा झटका. पवन भांबरे वॉटर सप्लायर्स. पाण्याची व्यवस्था जरूर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. साईनाथ पाटील कुकसे आणि त्याचबरोबरीने जगन्नाथ भांबरे मुठवाल यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार जरूर मानेन या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता कमलेश आलाय. 21 वरती हा दुसरा झटका इथे लागली टीम वालचिन ए ला. आता इथनं जरूर मी म्हणेल कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सूरज. सूरजचा हा बॉल इथे अगदी स्लॉट मध्ये जरूर आला होता परंतु ताकद आणि टायमिंग थोडीशी कमी पाहायला मिळाल्या फलंदाजाच्या माध्यमातून. साई त्या ठिकाणी बॉल फेस करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. साईच्या बॅटमधनं ही धाव पूर्ण केली जाते धावसंख्या 22 वर. जय बजरंग भापाले ए विरोधात संजय स्पोर्ट्स सावत दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. यस भावाले ए संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. पहिल्या 2 षटकांच्या कॅम्पेरिझन मध्ये हे षटक फार चांगले राहिले आतापर्यंत चौधरपाडा टीमच्या माध्यमातून. कम बॅक करणारी ही ओव्हर होती. यावेळेस हा बॉल इथे देखील मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. डीप मधून फिल्डर आले. चेंडूवरती एक धाव पूर्ण ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. खर तर इथे संबलिंग पाहायला मिळाली. अक्षरशः थारांबल उडाली होती क्षेत्र रक्षकांची. सुरुवातीला फलंदाज थांबले होते की आता रनआउटची विकेट जाईल असा धोका पाहिल्यानंतर ते थांबले होते अक्षरशः. परंतु एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. थ्रो थोडासा वाईड पाहायला मिळाला.
ऑन द कीपर डायरेक्ट थ्रो देणं गरजेचं होतं. बाउन्स वरती थ्रो देण्याचा प्रयत्न केला आणि तो बाउन्स इतका होता की त्या विकेट कीपरचा आवाक्याच्या बाहेरचा होता आणि त्यामुळे दुसरी धाव एकच धाव तिथे घेतली गेली. अखेरकर थांबवलं गेलं बॅट्समन कमलेशनं साईला. परंतु इतना आता तुम्हाला जर चांगले टार्गेट सेट करायचं असेल तर सिंगल्स किंवा डबल्स तुम्हाला चांगली टोटल करता येणार नाहीये. त्याच्यासाठी स्कोरिंग स्ट्रोकची गरज आहे. इथे लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन पाहायला मिळाली. ऑफसिक्सच्या बाहेर हा चेंडू निघून जातो. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवांतर मिळेल. धावफलक आता अवांतरच्या मदतीनं 24 वर जाऊन पोहोचलाय. 24 रन्स ऑन अ बोर्ड. माझ्यासोबत अतिशय चांगलं गुणलेखन इथे करत असताना देवीन भांबरे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. मकरंद स्पोर्ट्स मुठवलचा विचार केला तर आज मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेचा हा बॉल इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतो आणि धावा देखील चांगल्या मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन अगदी इथे आल्यानंतर आपण चर्चा करतो ना की सकाळचं सत्र हे डावखुरा फलंदाजाचं आहे आणि डावखुरा फलंदाज साईनं मात्र इथे ठोकलाय षटकार. अगदी सोसाड्यानं वारं सुटले त्याच्याच दिशेने ते वारे वाहतात आणि जरूर त्या हवेचा फायदा इथे उचलला फलंदाज साईनं. आणि जो दबाव बनला होता ना टीम वालशिन ए वरती थोडाफार का होईना तो दबाव आता रिलीज होईल कारण हा षटकार जरूर मी म्हणेल चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. टीमची टोटल 30 वर 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाले. 10.00 ची सरासरी ते राखण्यामध्ये यश आलंय. चांगली टोटल म्हणता येईल कारण मॉर्निंग सेशन आहे. अगदी आपण पाहिलं होतं सकाळ कालच्या दिवसाचा विचार केला तर 27 धावा देखील 4 ओव्हर्स मध्ये डिफेंड झाल्या होत्या वाचल्या गेल्या होत्या. म्हणजे रन चेस फार कठीण झालं होतं या विकेटवरच. दरम्यान उद्योजक उद्योगपती जनार्दन सुदाम पाटे साहेब निश्चितच एकनाथ शिंदे यांचे निकट वरती आणि निश्चितच स्वीय सहाय्यक म्हणता येईल अशाच प्रकारे ते या विभागामध्ये ज्या ज्यावेळी शिंदे साहेब येतात त्यावेळी त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळत असते. तर विनंती असेल साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज विकासचा वापर केला जाईल. विकासकडे व्हेरिएशन विलास आहे. विलासकडे व्हेरिएशन फार चांगलं आहे. आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं विलासचा खेळ. यावेळी फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नव्हता. जी मिडलिंग हवी आहे एलिव्हेशन हवं आहे तो तिथे मिळत नाहीये. परंतु थ्रो पहा इथे देखील भरपूर वाईड थ्रो आला होता. विकेट कीपरचं कौतुक करावं लागेल प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे थ्रो गॅदर केला गेला. एक धाव तिथे मिळाली आहे धावफलकाता. एका धावीने 31 वर जाऊन पोहोचले. कुठेतरी आता कमलेशनं मी म्हणेल चांगला एक अँकर रोल प्ले इथे करताना कमलेश पाहायला मिळालाय. दरम्यान जनार्दन पाटील साहेब मी आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेन. वेलकम सुस्वागतम. साईकडे जास्तीत जास्त आता स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न केला जातोय कारण लेफ्ट हँड बॅट्समन साठी मी म्हणेल हवेचा फायदा इथे उचलण्याची संधी आहे आणि त्याच्याकडे आता जरूर स्ट्रायकिंग एंड इथे दिलं गेलंय. परंतु फायदा उचलेल का विलासच्या अगेन्स्ट इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगला मिळतील. ही चर्चा आपण करत होतो की जितका जास्त वेळ लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये राहील ना डावखुरा फलंदाज सकाळच्या सत्रामध्ये राहील ना तितका फायदा त्या संघाचा होणारच आहे आणि वालशिन ए संघाला आता हा फायदेशीर ठरणारा फलंदाज साई आपल्याला पाहायला मिळालाय. लगातारच्या 2 बॉलवर त्यानं 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या ह्या षटकारानं आता वेगाने पुढे सरकत असताना फलकावरती 37 रन्स 37 धावा धावफलकावरती लागलेत. खर तर कॉमेंट्री विथ म्युझिक ऐकायला फार मजा आहे. ते डीजे मॅन आपण सज्ज रा वेळोवेळी जरूर चौकार षटकार लागतात त्यावेळी तुम्हाला म्युझिक वाजवणं धीव धून पेश करणं फार गरजेचं आहे. यावेळेस हा बॉल इथे वेग थोडासा कमी केला. चेंज ऑफ पेस वेगामध्ये बदल केला. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने मूव्ह देखील झाला. डॉट बॉल आला. कम बॅक पाहायला मिळालं विलासच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या 1-2 दुसऱ्या बॉल वरती ज्या ज्यावेळी गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठा फटका लागतो ना त्या त्यावेळी गोलंदाजाचं
मी म्हणेन सायकोलॉजिकली मानसिकता खच्चीकरण होते, परंतु इतनं विलासनं चांगलं कम बॅक केलंय असं म्हणावं लागेल. ह्याही वेळी अपील जरूर झालं होतं. अगदी मधल्या स्टिकच्या वरण जाऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला होता. चांगलं कम बॅक, ती चर्चा आपण करत होतो की पहिल्या एक तो दोन बॉलवर मोठा फटका ज्यावेळी लागतो ना त्यावेळी गोलंदाजाची मानसिकता खच्चीकरण होते, परंतु इथे विलासचं तसं नाहीये. विलास एक मोठा अनुभवी खेळाडू आहे, बरेचसे वर्ष बरेचसे अप अँड डाऊन त्याने क्रिकेटमध्ये पाहिलेत. कम बॅक करण्याची तो क्षमता ठेवतो आणि कम बॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे दोन निर्धाव आलेत लास्ट ओव्हरमध्ये. अनादर गुड बॉल, अनादर गुड बॉल. इथे एक्झॅक्टली काय घडलंय? येस, बॅट्समन आता मैदान तर सोडताना दिसलाय, फलंदाज बाद झाले, परंतु कशा प्रकारे बाद झालाय एक्झॅक्टली सेंटरला समजलं नव्हतं. पाहूया आपण रिप्ले मध्ये. विलास राईट आर्म राऊंड विकेट ने गेले होते, दोन डॉट झाल्यानंतर फलंदाजावरती दबाव होता. आय थिंक हिट विकेट, येस हिट विकेट त्या ठिकाणी. फलंदाज बाद झालाय, साईचा खेळ तिथे संपला. सात चेंडूंचा सामना करत असताना त्यांना 13 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. दोन षटकार, दोन उत्तुंग षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु विलासचं कौतुक करावं लागेल. षटकार लागल्यानंतर 5 चेंडू इथे आतापर्यंत त्यांना टाकले शेवटच्या ओव्हरमध्ये आणि फक्त 7 जावा लागले त्यांनी खर्च केलेत. खर तर एक षटकार देखील आला होता त्याच्या ओव्हरमध्ये. पुढचा फलंदाज आकाश आले, तो देखील लेफ्ट हँड आहे. तिथे आता स्पष्टपणे मैदानामध्ये जे वारे पाहिल्यानंतर, ऍडव्हान्टेज पाहिल्यानंतर कॅप्टननं आपला निर्णय बदललाय आणि कुठेतरी लेफ्ट हँड डावखुऱ्या फलंदाजांना वर प्रमोट केलं जात आहे. विलास पुन्हा एकदा या राईट आर्म राऊंड विकेट न, यावेळेचा हा बॉल इथे देखील चांगला आहे. ही चर्चा आपण करत होतो तुझ्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन फार चांगलं आहे ना, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कम बॅक करण्याची क्षमता ठेवतो. धावसंख्या धावफलकावरती 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावसंख्येचं लक्ष असेल. 4 ओव्हर्स मध्ये तर टॉस आपण करणार आहोत, तर नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही करणार. क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए संजय स्पोर्ट्स सावध विरोधात जय बजरंग भावाले ए दोन्ही संघांमध्ये यापुढची लढत, मॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द मॉर्निंग आणि मॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल, कारण दोन्ही अव्वल संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना इथे दिसणार आहेत. दरम्यान जनार्दन पाटील साहेब, मी आपणास विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभस्ते इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेत. मान्यवरांच्या शुभाचे आपण इथे टॉस करणार आहोत. इट इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस इथे जिंकल्या टीम भावाले ए च्या कॅप्टन. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हा. तर टॉस जिंकल्या 4 ओव्हरची निर्णय घेशील बॅटिंग का उद्दिष्ट, कारण काचापासून आपण पाहिलं तर चेसिंग फार कठीण झालंय या स्पर्धेचा. आपण आणि या मैदानाचा विचार केला तर किती पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण का बॅट्समन कमी, अनंत केने, तुषार केने खेळला नाही म्हणून. खर तर काय म्हणशील ह्या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर भारी आहे आणि सजावट पण मस्त केली आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, म्हणून त्याच्यावर धन्यवाद. थँक्यू सो मच. तुला विजयासाठी शुभेच्छा असतील. टॉस इथे गमावलाय, जर टॉस जिंकला असता काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण, म्हणजे जे तुला हवं होतं ते मिळालंय. मग काय मनामध्ये असं टार्गेट आहे की त्या धावांपर्यंत तुझे गोलंदाज रोखण्याचा प्रयत्न करतील? असं टार्गेट तर काय सेट नाही, बट आम्ही 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्लॅन करतो. आणि तू काय म्हणशील? तुला देखील सेम प्रश्न विचारेन, कारण तुमची देखील एक मोठी स्पर्धा संपन्न झाली. ह्या स्पर्धेविषयी स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील, रोशन नाना पाटील यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी ही स्पर्धा आहे, त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा आहे. तू काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूपच छान आहे आणि एवढं भारी आयोजन करणं म्हणजे सोपं नसते. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर टॉस इथे जिंकल्या जयबजरंग भावाले ए च्या कॅप्टननं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर जाऊया आपण एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक दीपक पाटील, जे रायगड वरून पलासपे मधून बिलॉंग करतायत आणि त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आज ऐकणार आहात. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
दरम्यान अनंता केने यांचं देखील शुभागमन झालं. या ठिकाणी विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. एक लेजंड क्रिकेटर फ्रॉम भावाले. हॅलो, थँक्यू, थँक्यू सो मच समीर. त्याच्या दिवसामधील पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला जयमान चौधरपाडा आणि दुसऱ्या बाजूला ऐकावदेवी वाळशिंदे. या दोन टीम्स मध्ये त्या ठिकाणी या पहिलं सत्र समाप्त झालंय. वाळशिंदे संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 37 धावा जमा केल्यात आणि 38 धावांचं लक्ष मात्र 4 ओव्हर्समध्ये उभं ठेवलंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमी देव सर्व कार्येषु सर्वदा. कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी दोन्ही संघ सज्ज झालेत. अविनाशनीय राम अशी या सलामीची जोडी आपण पाहतोय. जन्मान चौधरपाडा टीम कडून तर गोलंदाजी मार्गवर मात्र वाशिंद ए टीमचा स्ट्रायकर गोलंदाज विनोद सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवर खातं उघडलं जातंय ते 1 या धावेनं. अविनाशच्या बॅट मधून सुसज्ज असं क्रीडांगण आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. जय करतोय क्रॉफी ब्रुअरचा दिवस. 38 धावांचं लक्ष आहे. वाईट मुहूर्त विकेट ना. हा चेंडू या वेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला चकवत बॉल चाललाय. त्या ठिकाणी सिंगलच येत आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं त्यामुळं एकच धाव मिळते. दोनही फलंदाजांचा विचार केला तर आता मात्र काउंट ओपन केल्यात. स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजांनी केलाय. 38 धावांचं लक्ष म्हटलं की 9:30 च्या सरासरीनं मात्र हे लक्ष सहजतेनं पूर्ण करता येऊ शकतं. आणि त्यातलं पहिलं षटक जे आहे ते फार निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. तब्बल 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. आणि असं असताना मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र फलंदाजांकडे असते. फोर्थ विकेट ना. हा बॉल लोव फुल टॉस होता. इथे मात्र मिडॉनला चकवत बॉल चाललाय. फाडीश डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. पर्यंत अंतर कापत मात्र येतोय. तोपर्यंत मात्र बराचसा वेळ होता दुहेरी धावा पूर्ण करण्याचा. आणि या दोन धावा मात्र मिळतील. आणि या दोन धावेना धावसंख्या 4 या आकड्यावर. तर कैलास पाटील त्याचप्रमाणे कंडू पाटील सावतगावचे आमचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न पहा. परंतु इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिला धक्का मात्र लागलाय तो अर्थातच जयमान चौधरपाडा टीमला. सलामीचा आघाडीचा फलंदाज अविनाशच्या खेळीचा होतोय अंत. ब्रेक थ्रू मात्र मिळवून देणं आणि ती कामगिरी मात्र साधत असताना गोलंदाज आपण पाहतोय विनोदला. सलामीवीर अविनाश पास झाल्यानंतर मात्र उत्तम येतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा हा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेला स्ट्राईक पाहायला मिळते. परंतु बॉल मात्र जाईल तो सीमा रेषेच्या पलीकडे. खरं तर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक स्वतःला कंट्रोल करू शकला नाहीये. आणि या चेंडूची फील्ड जरूर केली होती परंतु बॉल घेऊनच मात्र सीमा रेषेच्या बाहेर मात्र जातोय. मिळतील 4 रन. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. रामच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ऑबस्टनच्या बाहेर तो असा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा मात्र प्रयत्न ऑन साईडला केला होता. परंतु बॉल सरळ शरीराचा वेध घेणारा त्यात बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक आपण पाहतोय आतापर्यंत समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय ते 8 या आकड्यावर. 8 धावा म्हणजे सरासरीपेक्षा थोडासा कमी चाललाय. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज सुद्धा गमावलाय.
त्यामुळे 38 धावा काढण्यासाठी सुद्धा कस लागणार हे मात्र निश्चित केले ते वाळशिंद ए टीमने. तशी टीम मीटिंग कॉल करण्यात आले, परंतु अतिशय महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. ओमसई आंबळे लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 त्यांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा देण्यासाठी मात्र स्पर्धा आयोजित करण्यात आले. ती श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पापगाव च हे सुसज्ज असं क्रीडांगण मात्र खेळाडूंना उपलब्ध करून दिले. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची नोंद घ्यायची आणि चेअर्स वरच बसायचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी चेअर आम्ही उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे महत्वपूर्ण सूचना कॅप्टन हे आपण खास करून लक्ष द्यायचं आहे. आणि दुसरा कोणीही आपला समर्थक पाठीराखा त्या ठिकाणी बसणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे, कारण जेणेकरून कोणत्याही संघाला पेनल्टी मिळू नये हाच आमचा उद्देश आहे. कारण बऱ्याच वेळा पेनल्टी लागल्यानंतर त्या पेनल्टीच्या धावा बऱ्याचशा संघाला महाग पडताना आपण बऱ्याच कित्येक मैदानामध्ये पाहत आलोय. त्यामुळं इथे कोणाही संघाला पेनल्टी लागू नये याची खबरदारी आपणच घ्यायची आहे. जाऊया गोलंदाज आशिष सज्ज होतोय. राईट अमोर द विकेट न थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. इथे मात्र पहिलाच चेंडू निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केले, हे फार चांगलं असतं प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर. डॉट बॉल न मात्र प्रत्येक ओव्हरला सुरुवात करणं आणि इथे थोडासा प्रेशर जो आहे तो बनवण्याचा प्रयत्न, परंतु इथे दिशा मात्र चुकल्या. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी स्वैर मारा दर्शवलाय. अतिरिक्त धाव मात्र मिळेल, धावसंख्येमध्ये एकची नोंद. स्कोर कार्ड 9 धावांवर जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन द बोर्ड, 38 धावांचा चेस करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा पाहिली जाईल, पुन्हा एकदा तीच चुकी करतोय. जास्तीत जास्त लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आशिषच्या गोलंदाजाकडून. आणि अशातच मात्र मागचे दोनही चेंडू स्वैर मारा त्यांना केलेत, त्यामुळे बिना मेहनतीच्या या धावा मात्र अर्जित करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जनमान चौधरपाडा संघ धावसंख्या 2 ने पॉइंट बॉलच्या स्वरूपात पुढे जात असताना दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. कारण इथून 38 धावा डिफेंड करायच्या म्हटल्या की गोलंदाज कोणतीही चुकी करणार नाही याची दक्षता घेणं फार गरजेचं असतं. इथे मात्र पुन्हा एकदा लेग स्टंप लाईन वरचा हा बॉल शॉर्ट फाईन लेग, चकमक बॉल चाललाय. वेगन आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता चौकार. चौदावर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. 38 धावा डिफेंड करायच्या आहेत तर चांगली गोलंदाजी एवढं फार गरजेचं आहे. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजीच मी म्हणेन, कारण चारही चेंडू पाहिले तर थोडस लेग स्टंपवर पिच करतोय, त्यामुळे इथे मात्र विचार करण्यास भाग पाडले आशिषला, कारण अगोदरच धावांची इन्व्हेस्टमेंट त्या मानानं कमी आहे. या धावा डिफेंड सुद्धा करता येण्यासारख्या आहेत, कारण पहिली सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये एक फलंदाज सुद्धा बाद झाला होता, त्यामुळे आघाडीचे 2-3 फलंदाज जर बाद करू शकला तो वाळशिंद ए संघ तर नक्कीच दबाव मात्र निर्माण करता येऊ शकतो जनमन चौधरपाडा टीम वर. आणि तोच दबाव टाकण्याच्या दृष्टिकोनातून मात्र प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी मात्र गोलंदाजांची तसंच क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं सुद्धा फार गरजेचं. ओव्हर द विकेट न हा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून आणखीन एक व्हाईट बॉल, अनदर व्हाईट, तिसरा व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये फेकतोय तो आशिष हा गोलंदाज आणि काम सोपं करतोय चौधरपाडा टीम साठी. मात्र कदरीक धाव मात्र मिळेल. गोलंदाज आता मात्र व्हाईट अम्प राऊंड द विकेट ने आलाय. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन कडे मात्र फिल्डर आहे डीप मध्ये, त्या ठिकाणी एकच जाब येते. बऱ्याच अवधी नंतर आपण पाहतोय सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदला होईल. आता मात्र खूप चांगल्या पद्धतीनं धावांचा पाठलाग चालू आहे. अविनाश पास झाल्यानंतर राम आणि उत्तम कामगिरी करत असताना आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज एक एक चौकाराच्या मदतीनं 5-5 धावा दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत पूर्ण केल्यात. फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र सर बॅटवर दिला होता, परंतु लॉंग ऑन कडे खेळलाय. खरं तर फुल टॉस बॉल म्हटला की कोणत्या दिशेला खेळायचं आणि एक द्विधा मनस्थिती मात्र असते, कारण ती मिनी सेकंद असतात आपल्याकडे आणि त्या सेकंदामध्ये तुम्हाला शॉट सिलेक्शन करणं गरजेचं असतं. आणि मोकळं क्षेत्र जरी फुल टॉस जरी झाला गोलंदाजाकडून चुकी जरी झाली तरी फलंदाजांची सुद्धा कसोटी आहे. तुम्हाला व्हॅकंट एरिया शोधून मात्र मैदानामध्ये
खेळणं क्रमप्राप्त असतं. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे बॉल, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, अगदी उंच झेपावत मात्र जरूर त्या ठिकाणी चेंडू अडवलाय तो लॉंग ऑन फिल्डरनं. तवसंख्य एक ने पुढे जाईल आणि आता मात्र जशी प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी सुरू झाली, व्हाइट बॉल नाहीये त्यामुळे तिथे त्या बॉलवर मात्र एकीकच जाब येताना आपण पाहतोय. आणि चांगली मित्र म्हणेन ओव्हर द विकेटनं व्हाइट बॉल पडत होते परंतु राऊंड विकेटनं येत असताना, परंतु यावेळेस मात्र अतिशय बाहेर ऑफ स्टंपच्या व्हाइट बॉलचा इशारा. तर थोडस गोलंदाजाचं कौतुक केलं की लगेच व्हाइट बॉल मात्र त्याने टाकलाय. हा चौथा व्हाइट बॉल या ओव्हर मधील, त्यामुळे 10 चेंडूंचं षटक मात्र आशिषला हाताळावं लागणार हे मात्र निश्चित. हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बाची एज घेतली आणि बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन होईल, दुसरा धक्का मात्र बसला तो जनमन चौधरपाडा संघाला. फलंदाज बाद होतोय तो सलामीवीर राम, दोनही सलामीवीर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या एकुणीस जावा म्हणजे निम्म अंतर पार झालंय, अजूनही तेवढ्याच जावा करायच्या आहेत. दोन ओव्हर्स मध्ये 19 रिक्वायर्ड असतील, थोडं स्पीडअप करा कारण आज आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंचं सहकार्य अपेक्षित आहे सगळ्याच आयोजकांना. त्यामुळे जास्त टीम मिटिंग घेऊ नका, क्षेत्रक्षणामध्ये जास्त वारंवार बदल करू नका, उगाचच ह्या सूचना मात्र असतील आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंनी कॅप्टननी मात्र याची नोंद घ्यायची. तर दोन षटकांमध्ये 19 धावा आल्यात आणि दोन षटकांमध्ये 19 धावा आहेत, दोन फलंदाज बाद झाले, दोनही सलामीवीरांना आता मात्र मैदानाच्या बाहेर काढले ते फलंदाजांनी. आणि इथून मात्र तिसरं षटक फार निर्णायक असेल. या ओव्हर मध्ये जर कमी धावा पाहायला मिळाल्या तर शेवटच्या षटकामध्ये मात्र अजूनही हा सामना बॅलन्स राहू शकतो, परंतु या ओव्हर मध्ये जर जास्त धावा आल्या तर थोडस कठीण होईल धावा डिफेंड करणं. कारण 19 धावा म्हटल्या की आजकाल सर्रासपणे एखाद्या षटकामध्ये सुद्धा पूर्ण केल्या जाऊ शकतात आणि याची प्रचिती आपण वारंवार पाहत असतो, परंतु ही जबाबदारी जी दिली जयेश या गोलंदाजावर आणि ही जबाबदारी मात्र त्याला पूर्ण करावी लागेल, चांगली पार पाडावी लागेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देणं त्याच्यावर बंधनकारक असेल आणि त्यासाठी मात्र जो सज्ज होतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. फोर्थ विकेट न हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र बाची एज घेऊन बॉल मात्र मागे चाललाय, कमालीचा झेल त्या ठिकाणी, शॉर्ट पॉइंट लेगला, लागला तिसरा धक्का. ही मॅच मात्र आम्ही सहजासहजी सोडणार नाहीये असे संकेत आता मात्र देत असताना वाल्सिन ए संघ जयेशला मिळत आहे पहिल्याच बॉलवर सफलता. उत्तम मात्र बाद झालाय, पहिले तीनही फलंदाज परतलेत आणि हेच करायचं आहे. वर्षिंग ने संघाला या धावा डिफेंड करायच्या, तर रेग्युलर इंटरवल्सला विकेट येणं गरजेचं आहे आणि जर विकेट झाल्या तर मात्र आपोआपच प्रतिस्पर्धी टीमवर मात्र एक विशिष्ट प्रकारचा दबाव मात्र निर्माण होत असतो आणि त्याच दबावाखाली बऱ्याच वेळा चुकीचे फटके खेळून फलंदाज बाद होतात. स्लॉग सूट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द लॉन्ग ऑन, झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असतो, परंतु या सिच्युएशनला धावा डिफेंड करत असताना मात्र साधा सोपा झेल सोडणं खरंच ही चुकी मात्र झालंय ती वॉशिंग ए टीम कडून. आणि परंतु त्या ठिकाणी जीवनदान तर मिळालं आणि अशा वेळा मात्र चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर अजून थोडस दडपणाखाली आला असता जनमन चौधरपाडा संघ, परंतु दैव बलवत्तर पंकजचं त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि रन मात्र मिळते. धावसंख्या एक ने पुढे जात असताना 20 रन्स 20 धावा. डवकऱ्या त्याचा फलंदाज प्रतीकला आपण पाहू शकाल ऑन साइडला, आता मात्र चार क्षेत्ररक्षक सीमा रेषे लगत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट आणि वाडीश लॉंग ऑन.
चार क्षेत्ररक्षक माहिती आहे थोडासा हवा आपण पाहतोय त्याच दिशेने त्यामुळे डावखुरी आताच्या फलंदाजांना थोडस ऍडव्हान्टेज असेल पिलास बॉल जोरदार अपील लाइक बिफोर द विकेट टायची सापडलाय अष्टांच्या मधोमध पहिला बाद होईल तो प्रतीक LBW फलंदाज बाद परंतु इथे मात्र संघ थोडासा संकटामध्ये असेल आता मात्र सहजतेने धावा चेस करण्याची जे स्वप्न होतं जर्मन चौधरपाडा संघ परंतु आता मात्र थोडासा संघर्ष करावा लागू शकतो या मॅच मध्ये कारण आघाडीचे फलंदाज पाच झाले आतापर्यंत ते चार फलंदाज पंकज आणि राहुल अशी जोडी असेल मैदानावर ते मात्र लो फुल टॉस होता थोडस यॉर्क करून घेतला त्या ठिकाणी प्रॉपर टायमिंग झालं नाहीये कम्प्लिटली बीट झालाय त्या ठिकाणी इथे निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत पहिले चार चेंडू टाकले जयेशनं आणि या चार बॉलवर फक्त एकच धाव आले त्यामुळे कुठेतरी मी म्हणेन आता धोक्याची घंटा वाजले ती जर्मन चौधरपाड टीमच्या दृष्टिकोनातून 20 रन्स ऑन बोर्ड अजूनही 18 धावांची गरज आहे लव फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल सिंगलला काहीही बिघडणार नाहीये वालशिंदे टीमचं कारण जे षटका अपेक्षित होत ज्या षटकाची गरज होती वालशिंदे संघाला ते षटक मात्र जयेश फिनिश करत असताना अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे परंतु पहिल्या पाच बॉलवर या पट्ट्याने दिल्यात फक्त दोनच जाबा आणि दोन फलंदाजांना बाद केलंय त्यामुळं इथे कम्प्लिटली बॅकफुट वर सरकलाय तो जर्मन चौधरपाडा संघ असं वाटत होतं की दोन ओव्हर्स मध्ये 19 जाबा सहजतेने चेस होतील परंतु इथे मात्र संघर्ष करावा लागतोय स्पॉटर पडलेला हा वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता फक्त दोन धावांचं हे षटक मात्र नक्कीच फायद्याचं ठरलंय ते वाचिन ए संघाच्या दृष्टिकोनातून कारण या ओव्हर्स मध्ये आल्या फक्त दोन धाबा दोन फलंदाज मात्र गमावलेत आणि आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय ते जर्मन चौधरपाडा संघाला तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय धावफलकावर धावा लागल्यात त्या 21 धाबा म्हणजे अजूनही शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 17 धाबा सहा बॉल 17 धावांची आवश्यकता प्रमुख फलंदाजांचं मित्र म्हणेन ज्याप्रमाणे बेजबाबदारपणे आपल्या विकेट्स बहाल केल्या जर्मन चौधरपाडा संघाच्या फलंदाजांनी आणि त्याचमुळे संकटामध्ये आहे खरं तर 19 धावा म्हटल्या की अगदी 9-10 धावा अशाच पद्धतीने तुम्हाला दोन षटक खेळायची होती आणि सहजतेनं अगदी वॅकंट एरियामध्ये जर तुम्ही खेळला तर लगेच आउटफील्ड सुद्धा मैदानाची फास्ट आहे चौकार सहज रीतीने प्राप्त होऊ शकतो परंतु तो प्रयत्नच केला गेला नाहीये परंतु मी कौतुक करेन गोलंदाज जयेश ज्या पद्धतीने टिचून मारा पाहायला मिळाला आणि आता मात्र हे अंतर राहिलंय शेवटचे सहा चेंडू आणि 17 धावा गोलंदाजीसाठी मात्र या अंतिम षटकासाठी पाचारण करण्यात आले ते कल्पेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय कमलेश येतोय सहा बॉल 17 धावा म्हटल्या की दोन एक मोठे फटके खेळावेच लागतील आता मात्र जर्मन चौधरपाडा संघाला पंकज आणि राहुल अशी जोडी आहे मैदानामध्ये शेवटपर्यंत संघर्ष तर अटळ आहे पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न मात्र केलाय पॉईंटकडे सिंगल मिळेल एकेरी धाव थोडीशी हवेमध्ये फटके खेळावे लागतील त्यासंगे एक ने पुढे जात असताना उर्वरित पाच चेंडू आणि 16 धावा पंकज ऑन स्ट्राईक पंकज कडून अपेक्षा असेल जन्मान चौधरपाडा संघाला कणा खेळाडू असा आहे का ज्याच्या बॅटमधून मात्र मोठे फटके निघू शकतील आणि त्याच अपेक्षेनं मात्र असतील चौधरपाडा संघाचे समर्थक आणि एक दोन मोठे फटके आले तर सहजतेनं पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र गुमजाव होऊ शकतो कमबॅक करता येऊ शकतो आणि तोच प्रयत्न
प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे असं म्हटलं जातं. शेवटपर्यंत संघर्ष करायला काय हरकत आहे आणि त्यासाठी मात्र पंकज सज्ज होतोय. अखूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र हुक केला आणि बॉलला मात्र पाठवलंय ते डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी दुसरा धावेचा प्रयत्न मात्र केलाय. फटका खूप चांगला होता, झेलची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता होती, परंतु बाउंड्री सुद्धा गेली नाही आणि झेल सुद्धा मिळालेली नाहीये. दोनच धावा मेदी धावसंख्या दोन ने पुढे जात असताना 24 धावा येणारे चार चेंडू आणि एक गरज आहे ती अजूनही 14 धावांची. चार चेंडू आणि 14 धावा, दोन षटकार किंवा तीन चौकार एक दुहेरी धावा अशा पद्धतीनं मात्र हे अंतर कापता येऊ शकतं ते पंकज या फलंदाजाला. राईट आर्म राऊंड विकेट ना कमलेश, थोडस रन अप मध्ये गडबड होतोय. टिट बॉलचा इशारा मात्र पाचचा येत असताना दडपण जरूर असेल गोलंदाजावर सुद्धा तेवढंच दडपण असतं, कारण इथून मात्र काही झालं तरी आज मात्र माझ्या वाळसिंदे टीमला मात्र विजय प्रस्थापित करायचा आहे आणि त्याच दडपणाखाली यावेळेचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न मात्र केला होता परंतु अनप्लेबल डिलिव्हरी अंपायर्स व्हाइट कॉल करत असताना संख्येमध्ये एकची नोंद, एकेरी धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते 25 या आकड्यावर. 13 धावा दूर असेल, उर्वरित चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून या धावा चेस होण्यासारखे आहेत. पंकजच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक आला तर लगेच पाहायला गेलं तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते आणि तोच प्रयत्न मात्र करणार आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता सुद्धा आहे आणि ती क्षमता आता मात्र सिद्ध करण्याची वेळ आली पंकजला. 13 धावांची गरज आहे, उर्वरित चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमलेशचा हा बॉल आडवा पाटण्या समोरच्या दिशेमध्ये, मात्र टायमिंग कमालीचा आहे. वॅकंट एरिया होता, एक टप्प्यानिशी बॉल मात्र चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. मच निडेड बाउंड्री फॉर जर्मन चौधरबाडा टीम. पंकजच्या बॅट मधून हा खणखणीत असा चौकार. धावांची आवश्यकता, सामना जिंकण्यासाठी या चौकारानं मात्र पुन्हा एकदा विजयाची शक्यता निर्माण केली. आता मात्र पंकजनं जर्मन चौधरपाडा संघ थोडस दबावाखाली होता, थोडीशी स्मशान शांतता होती त्यांच्या गोटामध्ये सुद्धा, परंतु या चौकारानं मात्र थोडेसे आनंदित झाले असेल खेळाडू, कारण अजूनही पंकज लढतोय. शेवटपर्यंत मात्र लढवय्या खेळ साकारावा लागेल तो या फलंदाजाला. कमलेश चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न यावेळेस, मात्र ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल कारण स्ट्राईक हवी आहे. काही झालं तरी पंकजला मग साथी सहकारी बाद झाला तरी चालेल राहुल आणि हे योग्य होतं. मी तर म्हणेन एक धाव मात्र मिळतोय परंतु त्याचा साथी सहकारी मात्र धावचीच्या स्वरूपात राहुल तंबूच्या दिशेनं प्रवास करत असताना. आठ धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे दोन बॉल मध्ये आठ धावा येणं अनिवार्य असेल, परंतु त्यासाठी निदान या बॉलवर दोन धावा येणं तरी गरजेचं आहे तर शेवटच्या बॉलवर षटकाराची चान्स राहू शकते. त्यामुळे तो सुद्धा विचार मात्र पंकजला डोक्यामध्ये करावा लागणार आहे. काही झालं तरी या बॉलवर एखादा मोठा फटका हवाय किंवा ऍटलीस्ट दोन धावा तरी हव्यात, परंतु इथे मात्र पंच व्हाइट बॉलचा इशारा देतात. ऑफस्टंपच्या बाहेरून जाणार हा बॉल, इथे मात्र अतिरिक्त धावेनं धावसंख्येमध्ये एकची नोंद आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय तो 31 या आकड्यावर येणारे. आता मात्र दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता, सामना कमालीचा आता मात्र रोमांचकारी अवस्थेमध्ये मात्र येऊन पोहोचलाय. त्यामुळे अजूनही कोणत्याच संघाला मात्र शाश्वती नाहीये, खात्री नाहीये कोणता संघ मात्र इथून जिंकणार आहे. त्यासाठी हे दोनही संघ लढतात, परंतु पंकज जो खऱ्या अर्थानं वाळसिंद ए संघाच्या विजयामध्ये मात्र अडथळा म्हणून निर्माण आपण म्हणूया की झालाय, कारण त्याच्या बॅटमधून मात्र स्ट्रोक आलेत आणि तो एक हाती मात्र किल्ला लढवतोय. दोन चेंडू आणि सात धावांची गरज आहे. कमलेश तयार,
कमलेचा हा बॉल या वेळेस मात्र सरळ जाऊन पायावर आदळतोय लाइक बिफोर द विकेट. महत्वपूर्ण विकेट अगदी पाचवा बॉल वर निर्णायक विकेट या मॅच मधली कदाचित टर्न करणारा हा सामना. वाशिंद संघाच्या बाजूने गड पंकज बाद होतोय आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि सात धावांची आवश्यकता. डिलिव्हरी पडली तर मात्र षटकार जरी आला तरी काहीच उपयोग होणार नाहीये चौतरपाडा टीमला, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे गोलंदाज अशा सिच्युएशनला मात्र चुकी करणार का आणि त्याच चुकीवर मात्र निर्भर राहावं लागेल ते चौतरपाडा टीमला. नेक्स्ट मॅच सज्ज व्हा दोन्ही टीम, संजय स्पोर्ट्स साबद आणि भावाळे आपण रेडी राहायचंय. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय. इथे मात्र हा सामना जिंकलाय, दावा मात्र डिफेंड केलाय, दावांचं संरक्षण मात्र केलंय ते वाशिंद ए संघ. विजयी सलामी देतो या स्पर्धेमध्ये, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वाशिंद ए, मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे चौधरपाडा संघाचं सुद्धा आपण आभार मानूया, खूप चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवला. चौधरपाडा टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चौधरपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या स्टेजवर. खूप चांगला खेळ केला, झालेल्या चुका विसरून नक्कीच पुढच्या स्पर्धांमध्ये चौधरपाडा संघ सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि नेक्स्ट मॅच चला मैदानामध्ये लगेच उतरा पावाळे ए आणि संजय स्पोर्ट्स साबत से नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी सामनावीर वाशिंद ए टीमचा कॅप्टन आणि चौधरपाडा टीमचा कॅप्टन, आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचंय व्यासपीठावर. आणि मॅन ऑफ द मॅच सामना विना पुरस्कार मात्र जाईल बॅटिंग करत असताना मात्र तब्बल तीन चौकारांच्या सहाय्यानं 15 धावांची खेळी साकारली, परंतु कमालीचं षटक मात्र टाकलं. ते षटक क्रमांक 3 ज्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केला, असा अष्टपैलू कामगिरी करणारा वाशिंद ए संघाचा जयेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. जर्मन चौधरपाडा टीमच्या कॅप्टनला सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण सुद्धा या व्यासपीठावर. चला संजय स्पोर्ट्स सावध संघ ते जयेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. खूप चांगला खेळ मात्र त्यानं साकारला, बॅटिंग करत असताना सुद्धा उपयुक्त खेळी साकारली, परंतु गोलंदाजी मात्र कमालीची पाहायला मिळाली आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर मात्र धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी केला तो जयेशच्या खेळाडूनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. तर नेक्स्ट मॅच आमचे सन्माननीय पाहुणे जनार्दनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल त्यांच्या हस्ते मला तो मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र सुपूर्द केला जातोय. त्याचप्रमाणे उत्तम पाटील यांचे पिताश्री सन्माननीय दत्तुशेठ पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय तो जयेशच्या खेळाडूचा. त्याचप्रमाणे या बिलासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणखीन एक गिफ्ट त्या ठिकाणी दिलं जात आहे. अनंता केळी
राहुल जी पाटील यांच्या हस्ते मात्र मेडल या ठिकाणी देऊन त्याचा गौरव केला जातोय आणि अनंत केणी साहेब यांच्या हस्ते मात्र स्वीट्स देऊन त्यामुळे मराठ मास साठी बरीचशी पारितोषिक आहेत आणि पाच आपण पाहतोय ट्रॉफी आणि अन्य चार गोष्टी ही फार चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच उल्लेख करावा लागेल कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहतो एखादी ट्रॉफी असते परंतु इथे मात्र खूप चांगला खेळ जयेश केला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊया पुढचा सामना चालू होतोय. एका बाजूला भावाळे ए संघ